न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला फटकारलंय. सागरी प्रदूषण समस्येकडे गांभीर्यानं पाहणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे. समुद्रातील प्लास्टिकमुळे सागरी जीवांसह मानवांवरही दुष्परिणाम होतोय असं म्हणत अस्वच्छ किनाऱ्यांवरून न्यायालयाकडून मुंबई पालिकेची कान उघडणी करण्यात आलेली आहे. समुद्रात किंवा समुद्र किनारी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे केवळ सागरी जीवांचंच नाही तर मानवांचंही नुकसान होतंय असं नमूद करून मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरील कचऱ्याच्या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. मुंबई स्थित केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेने याबाबत केलेल्या अभ्यासात अत्यंत गंभीर निरीक्षणं नोंदवण्यात आली असून ती खूपच भयान असल्याचं मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे.